महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली आहे राज ठाकरे राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना दिसत असतात तर अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात अशातच आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे चार राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्या विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली आहे असं राजकारणाची परिस्थिती अस पर मी महाराष्ट्रात कधीच बघितली नव्हती जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल की जिथे एकच पक्ष आहे खरं तर दोन पक्ष आहे यातील अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर आहे हे दोन्ही पक्ष एकाच नावाने आहेत सत्तेत कोण आहे तर शिवसेना विरोधात कोण आहे तर तिकडे देखील शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील हीच अवस्था आहे जगात तुम्ही कधी अशी परिस्थिती बघितली आहे का याला राज्य म्हणायचं की काय म्हणायचं महाराष्ट्रात फक्त दिवस ढकलले जात आहेत पुढे बोलताना ते म्हणाले काल कोकणामध्ये तो पूल कोसळला सगळ्या उड्डाण पुलाचे झाले पाहिजेत हे मी आधीच सांगितलं होतं मात्र कुणाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही जगा मरा याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाही फक्त मतदानाच्या दिवशी जगा मतदान करून मेला तरी चालेल अशी सध्या अवस्था झाली आहे कुणाला जनतेची चिंता नाही शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...